नुकत्याच निवडणुका झाल्या तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आणि अत्यंत कम्फर्टेबल अशी त्यांची सत्ता आली असा हो होता है। है। तो की इथे देशामध्ये बदलाचं वातावरण आहे बदलत आहे लोकांमध्ये राग आहे तो निवडणुकीच्या मतपेटीमध्ये व्यक्त झालेला बदल होतो आहे लोकांच्या मनामध्ये बदलाची भावना आहे हे पत्रकारांना दिसलं राजकीय विश्लेषकांना दिसलं अनेक संस्थांना दिसलं पण ही जी काय सुप्त लाट उसळली ही कोणाला काय दिसली नाही तोच तर प्रश्न का दिसली नाही हा एक फार मोठी शंकेची पाल चुक चुकणारा जो प्रश्न आहे का दिसली नाही काय शंका आहे स्पष्ट शब्दात सांगा स्पष्ट म्हणजे असं आहे की आम्ही कधी आता आम्ही बॅलेट होते निवडणुका घ्या हे सांगून आम्ही थकलो याच्यामध्ये काय दबाव आहे न्यायालयावरती इलेक्शन कमिशन तर हे पुंजरातला पोपटच झालेला आहे सरकारात स सरकारचा mm. इतर संस्थांप्रमाणे घटनात्मक संस्था आहे पण त्यांना काय आवाजच नाही mm. बॅलेट पेपरवरती निवडणुका तुम्ही एकदा घ्या बघा त्यादृषी आमची मागणी होती उद्धव ठाकरेंनी केली आम्ही सगळ्यांनी केली या निकालानंतर फक्त एकदा घ्या निवडणुका बॅलेट पेपरवरती एकदा mm. एकदा घ्या आणि लोकांच्या मनातल्या शंका दूर करा ह्या निवडणुका ज्या तीन चार पाच राज्यातल्या झाल्या त्यातलं प्रामुख्यानं मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड याचं जेव्हा पोस्टल मतदान आलं ते मोजलं ते बॅलेट पेपरवरती येतं ते बॅलेट पेपरवरती असतं पोस्टाचं मतदान असतं hmm. त्यात एकशे नव्याण्णव ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे yeah. हा ह्याला हा ट्रेंड मानतो मी लोकांचा बरं yeah. हा ट्रेंड आहे बॅलेट पेपरवरती जे मतदान आलं पोस्टातून ते मोजलं गेलं आणि एकशे नव्याण्णव मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष अगदी व्यवस्थित आघाडीवर आहे हा कल आहे हा ट्रेंड आहे तुमचं स्पष्ट म्हणणं आहे का ई व्ही एममध्ये गडबड आहे असं बघा लोकांच्या मनात शंका आहेत मी दिलेलं मतं माझं मत हे कुठे जात आहे लोकांना दिसतच नाही मी बटन दाबतोय ते बटन दाबलेलं माझं मत कुठे गेलं आहे आतमध्ये मशीनमध्ये ते कोणाला पडलं आहे हे जर तुम्ही पाहू शकत नसाल तर लोकांच्या मनात शंका असतील परवा दिल्लीच्या विधानसभेत आपचे एका आमदारानं त्याच्याविषयी परत प्रात्यक्षिक दाखवलं वारंवार आणि ईव्हीएम एममध्ये घोटाळा होऊ शकतो हा शोध लावणारे कोण आहेत भाजपचेच एक नेते होते स्वतः सो किरीट सोमय्या हे ये होना येऊन शिवसेना भवनात येऊन बाळासाहेब ठाकर्यांसमोर त्याने प्रेझेंटेशन दाखवलं होतं त्या काळात डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे तर कोर्टात गेले होते की ईव्हीएम वर एमवर मतदान घेऊ नका जगभरामध्ये ही पद्धत बंद झाली आहे ही फ्रॉड आणि बोगस आहे हे या मशीन हॅक होऊ शकतात Hmm. मी मागे एका ठिकाणी म्हटलं होतं की भारताला सध्याच्या राज्य करताना इस्रायलविषयी एवढं प्रेम काय आहे ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे तिथून येथे आली hmm. तिथून पेगॅसेस hmm. आम्हाला माहीत नव्हतं ना आमचे फोन कसे परस्पर ऐकले जात आहेत आमचा डेटा कसा लीक होतो आहे पेगॅसेस आलं आहे कुणी कुठून आलं इस्रायलमधून hmm. आलं अशा अनेक लोकशाहीशी लोकशाहीला घातक असणाऱ्या अनेक यंत्रणा हा तिथून आल्याचं आता बोललं जात आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा